सर्वांचं स्वागत. दसऱ्याच्या खरेदीची लगबग आता राज्यातल्या बाजारामध्ये दिसू लागली आहे. बाजारात दसऱ्याच्या खरेदीची लगबग कोरोना काळामध्ये. कोरोना काळात व्यावसायिकांना प्रथमच गल्ला भरण्याची अपेक्षा, कारण या कोरोना काळामध्ये व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं होतं. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार बंद होते, सण उत्सव साजरे केले जात नव्हते, त्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्याच मुळात राज्यात कमी झाल्यानं बाजारातही चमक दिसू लागली आहे. बाजारात लोकांची गर्दी खरेदीसाठी दिसू लागली. मनोज दयाळकर आमचे मुंबईचे प्रतिनिधी, दादरच्या बाजारात तिथे काय गर्दी आहे, लोक काय म्हणतात, लोकांचा उत्साह कसा दिसून येतोय आपण समजून घेऊया. मनोज, बाजारातला उत्साह लोकांचा कसा आहे, कारण प्रथमच कोरोनाची संख्या इतक्या झपाट्यानं खाली आली आणि त्यामुळे लोकांचा उत्साह आपल्याला वाढलेला दिसून येतो. सर, उद्या दसरा हा सण आहे आणि दसरा या सणामध्ये फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असते, तसेच आपट्याच्या पाण्याचीही मोठा मान दिला जातो आपट्याच्या पाण्याला. तसेच मागच्या वर्षी कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे मोठ्या संख्येमध्ये सणावरती शासनाकडनं बंदी घालण्यात आलेली होती, पण ह्यावर्षी कोरोनाची रुग्णसंख्या ही कमी होत असल्यामुळे सरकारकडनं अधिक मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता आपण दादर येथील मार्केटमध्ये आहे, आपण बघू शकता की इकडे मोठ्या प्रमाणामध्ये सर्व नागरिक हे सामान खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आणि इकडे ते सामानाची खरेदी करत आहेत. आणि मनोज, दादरच्या बाजारामध्ये कोरोना काळामध्ये सुद्धा तुफान गर्दीचे व्हिडिओ अगदी व्हायरल झालेले होते, पण आता कोरोनाची संख्याच मुळात कमी असल्यामुळे धोका तितकासा नाही. काळजी लोकांनी घ्यायची आहे, लोकांशी बोलता येईल आपल्याला. हो मनोज सर, की मागच्या वर्षी कोरोनाची परिस्थिती असताना सुद्धा की दादर मार्केटमध्ये ही गर्दी होती, पण यंदा रुग्णांची संख्या, कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही कमी झालेली आहे आणि आता लोकांमध्ये उत्साह दिसत आहे. आत्ताच आपल्याबरोबर दादर येथील फुल मार्केटमध्ये व्यापारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. सर, मागच्या वर्षी कोरोनाची परिस्थिती होती, पण यंदा कोरोनाच्या परिस्थितीमुळे मार्केटचं काय कसं आहे, तुम्हाला कसं वाटते? मागच्या वर्षी म्हणजे लोक घाबरत होती, यंदा म्हणजे कोरोनावरती लोकांनी म्हणजे मात केलेली आहे, त्यामुळं लोक हा जो सण आहे आपला हिंदू सण हे लोक मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतात. दुसरी गोष्ट, उत्साह आहे, परंतु महागाईमुळं लोक मर्यादित खरेदी करतात. सर, यंदा फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असेल, तसं त्यांचा भावही वाढला असेल, यंदा गोंड्याचा भाव वाढलेला नाही, भाव उलट कमी आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा भाव कमी आहे, कारण मालाची आवक भरपूर आहे, त्याप्रमाणे मागणी नाही आहे. पण यंदा सरकारच्या निर्णयावर तुम्ही खुश आहेत का, तुम्ही उत्साही आहेत का? आम्ही सरकारच्या निर्णयावरती खुश आहे, परंतु महागाईवरती जनताच नाखुश आहे, तर आम्ही व्यापारी काय करू शकतो तिथे. सर मनोज सर, तुम्ही बघू शकता की यंदा म्हणजे महागाई पण जास्त आहे आणि तसंच लोकांमध्ये प्रतिसाद पण जास्त प्रमाणात. मनोज, काही लोक, मनोज, बाजारातले दृश्य जर काही दाखवता आले, आजूबाजूचा परिसर दाखवता आला, तर तो जरूर दाखवा. सर, तुम्ही बघू शकता की आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी दिसून येते आणि मोठ्या संख्येने लोक खरेदी करण्यासाठी आलेले आहेत, कारण की मागच्या वर्षी कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे, रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे सणांवरती बंदी घालण्यात आलेली होती, पण यंदा कोरोनाची परिस्थिती आणि रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे शासनाकडून काही प्रमाणात सूट देण्यात आलेली आहे. अगदी मनोज, प्रत्येक ठिकाणी गोंड्याची फुलं दिसतील, तसेच वेगवेगळ्या. अगदी मनोज, मला फक्त काही वेळ दृश्य ठेवा, 10 ते 15 सेकंद दृश्य दाखवा. या संदर्भात असं आहे की मुंबईतला हा फुल बाजार अत्यंत प्रसिद्ध आहे आणि दसऱ्यासाठी झेंडूची फुले घेण्यासाठी मुंबईतली गर्दी ही दादरच्या फुल बाजारामध्ये येत असते.